पण त्याच्यातला एक माणूस अधिक महत्वाचा आहे हे आपण असताना लक्षात घ्या. इलेक्शनच्या दरम्यान रेखाताईंनी उल्लेख केला की एक ऍफिडेव्हिट दाखल करावं लागतं आणि त्या ऍफिडेव्हिटमध्ये तुमच्यावरती क्रिमिनल केसेस आहेत की नाही आणि असतील तर कुठल्या आहेत ते त्याच्यामध्ये सांगावं लागतं. त्या ऍफिडेव्हिटमध्ये एक अजून कॉलम आहे आणि तो कॉलम असा आहे तुमचं लग्न झालं की नाही एवढं सांग. आणि तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या बायकोचं नाव लिहा. त्याच्या खाली ती मेली आहे की जिवंत आहे असंही तिथे लिहावं लागतं. या कॉलम मध्ये मोदीने असं लिहिलं की माझं लग्न झालेलं आहे माझी बायको जिवंत आहे. खरं बोलला तू, खोटं नाही बोलला. मोदीजी खरं बोलले. मोदीजीने आम्ही असताना म्हणतो की या विशेष माणसाला तुमच्या बरोबर ठेवा आणि तुमचं कुटुंब चालवा, मग आम्ही म्हणू की आम्ही तुमच्या कुटुंबाचे सदस्य. जी रीत आहे, प्रथा आहे, मी इथल्या सनातन हिंदुत्ववाद्यांना विचारतोय, इथे असणाऱ्या कुटुंब व्यवस्थेची मांडणी केलेली आहे की नाही. इथे असणारी कुटुंब व्यवस्थेची मांडणी केलेली आहे की नाही. तुम्ही सगळ्यांना हिंदू धर्म शिकवायला सांगता, संस्कृती शिकवायला सांगता, या कुटुंब व्यवस्थेमध्ये कुटुंबाने एकत्र राहिलं पाहिजे हे त्या ठिकाणी शिकवता हे मोदींना का नाही शिकवत एवढं आम्हाला सांगा. हे सनातनवाद्यांनो, तुमची कोटल्या तोंडाने तुम्ही मतं मागायला जाणार आहात, कुठल्या तोंडाने तुम्ही मतं मागायला उद्या जाणार आहात की जो माणूस कुटुंब व्यवस्था पाळत नाही, हिंदू संस्कृतीचा असणारा एक भाग पाळत नाही, त्याला पुन्हा मतदान द्या, कुठल्या तोंडाने तुम्ही मागणार आहात? मित्रो, यांचं बोलणं एक आणि यांचं वागणं एक हे लक्षात. यांचं बोलणं एक आणि वागणं एक अशी असणारी परिस्थिती आहे. मी इथल्या तमाम आणि काँग्रेसवाल्यांना मी सुचवलं, कार्यक्रम सुचवलाय काँग्रेसवाल्यांना की काँग्रेसच्या महिला विंग आहे, पक्षाचं जे महिला विंग आहे त्याच्या अध्यक्षाने मोदींच्या घरासमोर धरणं द्यावी आणि त्यांना एवढंच म्हणावं की तुम्ही हिंदू संस्कृतीचे प्रचारक आहात, प्रचार करत आलात, हिंदूंना तुम्ही असताना एकत्र या असं सांगताय, तुम्ही पहिल्यांदा तुमच्यापासून सुरुवात करा, पती पत्नी एकत्र राहायला शिका, हा आंदोलन त्या ठिकाणी द्या. जे काँग्रेसवाले आमच्यावरती टीका करतात, मी त्यांना विचारतो की हा साधा सुधा कार्यक्रम, हा साधा सुधा कार्यक्रम की पती पत्नीने एकत्र राहावं हे आंदोलन सुद्धा घेण्याची तुमची हिंमत नाही? तुमची हिंमत नाही? आणि आज तुम्ही आम्हाला सांगायला लागलेला की बीजेपी बरोबर आपण लढलं पाहिजे. अरे पहिल्यांदा लढायला तर शिका आणि मग उपदेश करायला तर शिका.
लढायचं नाही. आज एवढी चांगली संधी आली होती, दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या संधी होती. काँग्रेसवाल्यांनो आम्हाला एक सांगा की मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये तुम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्याला का नाही सांगितलं की मोर्चे काढा, आंदोलन करा, रस्ते बंद करा आणि शेतकऱ्याच्या मागणीला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे म्हणून तुम्ही का नाही कार्यक्रम आखला? अरे हा देश वाचलेला आहे, तुटलेला नाही अजून. देश अजून तुटलेला नाही, जुळलेला आहे. तर आम्ही देश बचाव आंदोलन करायला निघालेलो. अरे कोणाला फसवताय तू? लोक काही एवढी मूर्ख नाही. आज जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे की जे संविधान तुडवायला निघाले, की जे पुन्हा चातुर्वर्ण्य आणायला निघालेला, अशांच्या विरोधात लढायचं असेल तुमच्या यात्रेमधला असणारा संदेश काही आहे? चातुर्वर्ण्याच्या विरोधातला संदेश, समतेच्या बाजूचा असणारा संदेश, शेतकऱ्यांच्या बाजूचा असणारा संदेश आहे. एक लाट उभी करण्याची संधी, एक लाट उभी करण्याची संधी त्या ठिकाणी आली होती, ती सोडून द्यायचं आणि जे मोदीच्या विरोधात लढतात आहेत त्यांच्याबद्दल शंका निर्माण करायच्या. एक तर मुख्यमंत्री तुमचा गेला, दुसरा मुख्यमंत्री राहिला आहे, त्याला सुद्धा अजेंडा देण्यात आलेला आहे. काय अजेंडा? ते एकीमध्ये बिघाड कर सांगण्यात आलेला आहे. एकीमध्ये बिघाड कर, तू एकीमध्ये बिघाड केलास तर मे जून मध्ये कुठला तरी गव्हर्नर म्हणून त्या ठिकाणी जाशील. काँग्रेसमध्ये असे बरेच सुपारी बहादूर आहेत हे आपण लक्षात घ्या. काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांना असणारा सल्ला आमचा आहे, हे पहिल्यांदा सुपारी बहादूर ओळखा, काँग्रेसमधून फेकून द्या, काँग्रेस तुमची वाढायला सुरुवात होईल. पण या सुपारी बहादुरांना आवरलं नाही तर इलेक्शन नंतर तुम्ही जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात घ्या. आम्ही तर झाले फकीर आहोत, कधी या मशीदमध्ये कधी त्या मंदिरामध्ये. मोदीने 9 वेळा शोध का कार्य पाठवलं? एक माझ्याकडे दिल्लीतला पोलीस अधिकारी आला, तो म्हणला प्रकाशराव काहीतरी थोडं द्या. म्हटलं काय थोडस देऊ तुला? तुम्ही कुठं चोरी मारी केली असेल एवढंच सांगा. मी म्हटलं हे माझ्याबरोबर पारधी बसलेलं, म्हटलं त्याला विचार, तो तुला सांगेल चोरी मारी कशी करायची. पण आम्हाला वरतून आदेश आलेले आहेत, उखरून काढा काय असेल ते. अरे म्हटलं माझ्याकडे आहे नाही तर तुला काय उखडून देऊ? म्हटलं माझी चळवळ मी चालवत नाही, लोक चालवतात. या सभेला आलेली लोक म्हटलं होतं लोकच स्वतः येतात. आलेल्या कोणीतरी स्टेज बांधून देतो, कोणीतरी माईक देतो, कोणीतरी पोस्टर काढतं, कोणीतरी फ्लेक्स काढतं, अशा रीतीने आमची चळवळ चाललेली आहे.
आणि तुला का तुटून देऊ? तो म्हटला माझी नोकरी जाईल. म्हटलं हे माझ्याकडे जागा खाली आहे. तो म्हटलं काय तुम्ही होय ना? म्हटलं मी ना कारखाना काढला, ना म्हटलं चोऱ्या केल्या, ना सबसिड्या खाल्ल्या. आणि म्हणून काँग्रेसवाल्यांना सांगतो थाटपणे, आम्ही असणारा मोदीला पाहिजे ते बोलू शकतो. आणि वायफळ बोलत नाही. चुकीचं काही बोलत नाही. आधार देऊन त्यांना असणारा बोलत असतो. मोदीच्या ह्या सरकारने इथल्या एअरफोर्सची वाट लागली हे आपण सर्व लक्षात घ्या. मनमोहन सिंगच्या कालावधीमध्ये 135 राफेल विमानं विकत घ्यायची होती फ्रेंच सरकारमधनं. आणि आपण मध्यंतरी बातमी ऐकली असेल की रशियाकडून आलेले MiG-21 आता यापुढे चालणार नाही, त्यांचं आयुष्य संपलेलं आहे. ए सनातनवाद्यांनो, मी तुम्हाला विचारतो किती राफेल आले एवढं सांग. आणि किती पाहिजे होते तेही लोकांना सांग. एअरफोर्सचं एक स्क्वाड्रन उभं करायचं असेल तर 135 फायटर जेट्स त्या ठिकाणी लागतात. 135 लागतात. आणले किती? 35. 100 आहेत कुठे? तर मोदींनी त्यावेळेस सांगितलं की हा अंबानी अनिल अंबानी आहे, तो आपल्याला आणून देईल. 10 वर्ष होत आले. मोदी पहिल्यांदा सांग की उरलेले 100 विमानं येणार कधी, आणि ते एअरफोर्स वाले त्याची वाट बघतात. हा जो खोकला करणारा आहे सैन्याला खोकला करणारा असणारा जो पंतप्रधान आहे. सनातनवाद्यांनो, तुम्ही या देशाचं संरक्षण कसं करणार? तलवारीचा कालखंड संपला, लाकडाचा कालखंड संपला, आता मारा हवाईतून होतो. तुमच्याकडे हवाईच नसेल तर तुम्ही काय करणार? आणि म्हणून ज्यांनी या देशाच्या संरक्षणाशी खेळलंय, ज्यांनी या देशाच्या संरक्षणाशी खेळलंय, त्याला पुन्हा पंतप्रधान करता कामा नये हे आपण सर्व लक्षात घ्या. सातारा आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे, इथल्या माणसाला सैन्यामध्ये जायचं असेल तर 2 ठिकाणी जातो. एक तो बेळगावला जातो किंवा मगुला जातो. या सगळ्या सैनिक रिटायर्ड सैनिकाला माझं आव्हान आहे. या रिटायर्ड सैनिकाला माझं असणारं आव्हान आहे की सामान्य माणसाला मिलिटरीतला कॉन्वॉय याचा अर्थ सांगा. आणि एका कॉन्वॉय मध्ये किती गाड्या असतात हे असणारं सांगा. इथल्या रिटायर्ड मिलिटरी अधिकाऱ्याला माझं म्हणणं आहे, इथल्या रिटायर्ड सोल्जरला माझं असणारं आव्हान आहे. की आर्मीमध्ये असताना कॉन्वॉयमध्ये तुम्ही गेलेला आहात, ते कितीचं कॉन्वॉय असतं?
आणि तेवढ्याच गाड्या त्या कॉन्वॉय मध्ये का ठेवतात? याचं प्रशिक्षण सर्वसामान्य माणसाला द्या, याची माहिती सर्वसामान्य माणसाला द्या, आणि मग पुलवामा मध्ये ते का केलं नाही? उत्तर प्रदेश मध्ये आम्ही ज्यावेळेस 90 साली 80 साली फिरत होतो, संध्याकाळी 7 नंतर तुम्ही एकटे गाडी घेऊन जाऊ शकत नव्हतात, पोलीस ठिकठिकाणी थांबवत होते, 10 गाड्यांचा एक कॉन्वॉय असतो, 10 गाड्यांचा एक कॉन्वॉय असतो, 11वी गाडी तिथे मंत्री असेल, संत्री असेल, खासदार माझ्यासारखा असेल, तो पोलीसवाला म्हणतो बाजूला उभा रहा, तुझी गाडी येणार नाही, 10 गाड्या फक्त त्या ठिकाणी जातील। हे अनेक वेळा झाल्यानंतर मी ते एका पोलिसाची उज्जत घातली, अरे 10 का, तू 12-13 जाऊ दे। तो म्हटला साहेब नाही जाऊ देणार, तुमच्या आयुष्याचं हे जे जाणारे जे आहेत त्यांच्या आयुष्याचा सारा जिम्मेदारी माझी आहे, आणि म्हणून मी नियमाप्रमाणे वागणार। मी त्याला म्हटला तुझा नियम काय आहे? तो म्हटला ही जी माझी टॉमी गन आहे ना, एक गाडी पुढे जाते पुढे लागते आणि एक गाडी पाठीमागे लागते, पोलिसाची एक गाडी पुढे लागते आणि एक गाडी पाठीमागे लागते। तुम्हाला वाचवायचं असेल आम्हाला तर येणारी गाडी, येणारा बॉम्बर, येणारा हत्यारा हा आमच्या बुलेट रेंजमध्ये त्या ठिकाणी पाहिजे, तो आमच्या रेंजमध्ये पाहिजे, तरच आम्ही तुम्हाला वाचू शकतो, नाही तर आम्ही वाचू शकत नाही। आणि आमची बुले ही जी टॉमी गन आहे ही फक्त 5 गाड्यांपर्यंत आणि तिकडनं येणाऱ्या 5 गाड्या, आणि म्हणून 10 गाड्यांचा असणारा कॉन्वॉय त्या ठिकाणी असतो। मोदीजींना आम्ही असणारा विचारतोय हा 80 गाड्यांचा कॉन्वॉय कसा काय झाला हे पहिल्यांदा सांगा, आणि ज्यांनी केला त्याला तुम्ही काय शिक्षा दिली ते असणारा सांगा। तुम्हा कोणाला माहिती नसेल ज्या मेजरने हा 80 कॉन्वॉय केला त्याची चौकशी करण्याच्या ऐवजी त्याला असणारा प्रमोशन देऊन मोदी बसला, म्हणजे ज्यांनी एका गाडीमधली त्या कॉन्वॉयतल्या एका गाडीमधल्या सोल्जरला मारून टाकलं, त्याची चौकशी होऊन गुन्हा निश्चित झाला पाहिजे होता, तो गुन्हा निश्चित होण्याच्या ऐवजी मोदीच्या सरकारने त्याला बक्षीस म्हणून प्रमोशन दिलं अशी असणारी परिस्थिती। सनातनवाद्यांनो हे माझं खोटं असेल उद्याच या स्टेजवरती आणि सांगा हे खोटं आहे, आणि मग तो मेजर कोण होता, त्याचं नाव, त्याचा हुद्दा आणि त्याला कुठे प्रमोशन दिला याची सगळी माहिती मी आपल्याला असताना देतो। मित्रो हे पूर्ण खोटारडं सरकार आहे, हे देशाची खोटं बोलत चाललेलं आहे, लुटारूंचं सरकार आहे, याच्या सारखा लुटारू दुसरा कोणच नाही हे आपण लक्षात घ्या। काँग्रेसवाले तुम्हाला आवाहन करतो मी, तुम्ही भुरटे चोरात, त्या भुरट्या चोराची कबुली करा, तुम्ही भुरटे चोरात,
या भुरटी चोराची कबुली करा, लोक तुम्हाला माफ करतील, लोक तुम्हाला माफ करतील। पण हा जो डाकू बसलेला आहे, सध्याचं सरकार हे डाकूंचं सरकार आहे। सध्याचं सरकार हे डाकूंचं सरकार आहे। यांनी 10 वर्षाच्या कालावधीमध्ये काय केलं? यांनी 10 वर्ष म्हणजे 2014 ते 2024 मध्ये यांनी काय केलं? तर यांनी देशावरचं कर्ज जे 24 रुपयाचं होतं, 100 रुपयातले 24 रुपयाचं कर्ज जे होतं, या डाकू सरकारने हे कर्ज 84 रुपयावरती गेले हे लक्षात घ्या। '50 पासून ते 2014 पर्यंत या देशावरती कर्ज 24 रुपयाचं होत। 2014 ते 2024 या कालावधीमध्ये यांनी 24 रुपयावरनं कर्ज 84 रुपयावरती घेऊन गेले। 84 रुपयावरती घेऊन गेले आणि जागतिक बँकेने मागच्या महिन्यामध्ये एक अहवाल दिला आणि भारताला वॉर्निंग दिली। काय वॉर्निंग दिली? दुबईला आता फक्त 16 रुपयाचं कर्ज बाकी आहे। दुबईला 16 रुपयाचं कर्ज बाकी आहे। आपला पगार समजा 10,000 आहे, आपला पगार समजा 10,000 आहे आणि बँकेचं 10,000 हप्ता भरायचा असेल, तर आपला पगार हप्ता भरायला गेला आपली चूल पेटणार आहे का? आपण चूल पेटवू शकतो का? आपण चूल पेटवू शकतो का? मोदीला पुन्हा या सनातनवाद्यांनो तुम्ही सत्तेवरती आणलं तर लक्षात घ्या, 10 वर्षामध्ये प्रत्येक वर्षाला 12 रुपयाने कर्ज वाढलं। 2024 निवडणुका संपल्या, 2026 हा 100 रुपयाचं कर्ज करेल, आपल्याला डुबेल आणि मग म्हणेल मी चाललो आता संन्यासाला, आता मी हिमालयात जाऊन त्या ठिकाणी बसतो। हिमालयात जाण्याची गोष्ट पंतप्रधान करतोय की न करतोय, तो तुम्हाला डुबून जाण्याचं का प्लॅन करून चाललाय एवढं लक्षात घ्या। तो देशाला डुबून चाललेला एवढं लक्षात घ्या। अशा ह्या डुबवणाऱ्या पंतप्रधानाला पुन्हा संधी द्यायची का याचं ठरवण्याची वेळ आलेली आहे, हे आपण लक्षात घ्या। इचलकरंजी सारखं शहर, एक नावाजलेलं शहर, कपड्यासाठी नावाजलेलं शहर, हातकामासाठी नावाजलेलं शहर, शटल रूमसाठी नावाजलेलं शहर, आज याची ओळख काय झाली? तर हिंदू मुसलमानाच्या दंगेची ओळख झाली। कारखाना गेला, उद्योग गेला आणि शहराच्या माती काही पडलं तर या ठिकाणी उद्योजक शहराचं नाव पडलं दंगलीचं शहर म्हणून अशी परिस्थिती। मी आपल्याला सरळ विचारतो की एका बाजूला देशाला डुबवणारा पंतप्रधान,
आणि दुसऱ्या बाजूला धारकऱ्यांमार्फत दंगली करणार होणार राज्य असंही चित्र उभं राहतंय. जरांगे पाटलाची असणारी एसआयटी उभी झाली फार चांगली झालं. त्या अधिकाऱ्याला म्हटलं तू उरलेल्या सगळ्यांची सोडी तू इन्क्वायरी सोडून दे, या ठिकाणी धारक किती आली तेवढी फक्त बघ आणि त्यांनी काय केलं तेवढं बघ. दंगली ह्या साऱ्या धारकांनी केलेल्या हा माझा असणारा आरोप. सरकार चौकशी नाही करणार का? इथे दंगली झाल्या पाहिजेत अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून माझं आव्हान आहे की एका बाजूला कारखानदारी बुडते, व्यवसाय बुडतोय, आणि दुसऱ्या बाजूला देशावरचं कर्ज वाढत चाललंय अशी असणारी परिस्थिती आहे. एकदा आपल्या हातामध्ये पैसा राहिला नाही तर मग आपण काय करतो? घरातला पुरुष काय करतो? घरातली चूल पेटावी म्हणून तो काय करतो? तुम्ही सगळेजण अनुभवी आहात, बोललात तर मोकळं होईल, डोक्यामध्ये थोडं तरी बसायला सुरुवात होईल, भांडी विकायला सुरुवात करता की नाही? एखादा पियाला, एखादं टोप, एखादी कढई, आणि ते संपलं की मग घरातलं फर्निचर, घरातलं फर्निचर संपलं की मग घर, आणि घर संपलं तर मग कुठे? तर रस्त्यावरती. आपण मध्यंतरी पाकिस्तानचे हाल बघितले, खायला अन्नधान्य नाही, लोक लुटमार करायला सुरुवात झाली. भारतामध्ये सुद्धा आपल्याला हे घडवायचं आहे का याचं पहिल्यांदा ठरवा. जे धर्म वेडे आहेत त्यांना माझा सरा आव्हान आहे, आपण पहिल्यांदा एक प्रश्न आपल्यालाच विचारा, स्वतःलाच विचारा की वाड वडिलांचा असणारा धर्म तुम्ही सोडणार आहात का? वाड वडिलांचा असणारा धर्म हा तुम्ही सोडणार आहात का? त्याचं उत्तर नाहीये. आणि त्याचं जर उत्तर नसेल तर मग तुम्ही मुसलमानासारखं का वागताय? का इस्लाम खतऱ्यामध्ये हा गोष्टा मुसलमान देतो? त्याचा एवढासा जीव आहे, त्याचा एवढासा जीव वाचवण्यासाठी तो धर्माचं कवच वापरतो? धर्माचं कवच वापरतो? पण तुम्ही कॉपी मास्टर का होता एवढं सांगा ना. धर्म खतरे में है. आता बीजेपी आपल्याला वाचवेल? अरे कोणापासून वाचवणार? धर्म खतरे में मोदी आपल्याला वाचवणार, बीजेपी आपल्याला वाचवणार, आरएसएस आपल्याला वाचवणार, अरे कोणापासून वाचवणार? या देशाचा चीफ जस्टिस असेल, या देशाचे असणारे आर्मीचे प्रमुख असतील, या देशाचा असणारा पंतप्रधान असेल, गृहमंत्री असेल, हा आपल्याच धर्मामध्ये. आपल्याच धर्मामध्ये आणि मग हा जो गैरप्रचार चालला, अपप्रचार चालला, धर्माच्या नावाचे आपूची गोळी जी दिल्या जाते त्याच्यापासून सावध राहा.
ही आपूची गोळी दिल्या जाते देश लुटावा म्हणून दिल्या जाते. आम्ही मोदींना विचारतो हे जे कर्ज तुम्ही वाढवले यातून किती कारखाने उभे झाले याचा हिशेब द्या. याचा हिशेब द्या. तुम्ही एवढं कर्ज काढलं त्याचा वापर कुठे केला याचा हिशेब द्या. दुर्दैव आहे असं मी म्हणेन की त्या काँग्रेस पक्षाचं की साले डरपोक नेते आहेत. डरपोक नेते आहेत. शास्त्राची आकडेवारी फक्त त्यांना वाचायची आहे. आपण मध्यंतरी बघितलं असेल की गडकरींचा असणारं रोड खातं होतं त्याचा रिपोर्ट बाहेर पडला आणि त्या रिपोर्ट खात्यामध्ये त्यांनी सांगितलं की एका किलोमीटर मागे 20 रुपये खाल्ल्या जात आहेत.
तालुका